सर्वप्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण मकर संक्रांती का साजरी केली जाते यामागची असणारी पौराणिक कथा बघणार आहोत। मकर संक्रांती आपण मोठ्या उत्साहाने साजरी करतो, पण त्यामागचं पौराणिक धार्मिक कारण आपल्याला माहिती असायला हवं। चला तर मग जाणून घेऊया मकर संक्रांती पौराणिक कथा। आणि हो, असेच आमच्या यूट्यूब चॅनल प्रसिद्ध होणारे वेगवेगळ्या व्हिडिओंची माहिती प्राप्त करण्यासाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मकर संक्रांती पौराणिक कथा। श्रीमद भगवत तसेच देवी पुराणानुसार शनी महाराजांचे त्यांच्याच वडिलांशी वैर होते, कारण सूर्यदेवाने त्याची आई छायाला त्याच्या दुसऱ्या बायकोचा संज्ञांचा मुलगा यमराजाशी भेदभाव करताना पाहिले होते। या गोष्टीने नाराज होऊन सूर्यदेवाने संज्ञा आणि त्यांचा मुलगा शनी याला स्वतःपासून वेगळे केले होते। म्हणून शनी व छाया यांनी सूर्यदेवाला कुष्ठरोग्याचा शाप दिला होता। यमराज आपल्या वडिलांना सूर्यदेवाला कुष्ठरोगाने पछाडलेले बघून दुःखी झाले। यमराजने वडिलांना कुष्ठरोगापासून मुक्ती मिळवून देण्यासाठी कठोर तपश्चर्या केली, परंतु सूर्याने रागात येऊन शनी महाराजांच्या घरी असलेली कुंभ राशी, जिला शनी देवाची राशी मानले जाते, ती जाळून टाकली। त्यामुळे शनी व त्याची आई छाया हिला हा लापेष्टा सहन करावी लागली। यमराजने आपली सावत्र आई आणि भाऊ शनी याला त्रासात असलेले पाहून त्यांच्या कल्याणासाठी वडिलांना म्हणजेच सूर्यदेवाला समजावण्याचा प्रयत्न केला। तेव्हा सूर्याने सांगितले की शनी जेव्हा दुसऱ्या घरात म्हणजेच मकर राशीत येईल तेव्हा शनीचे घर धनधान्याने भरपूर असेल। यावर शनी महाराज प्रसन्न झाले। त्यांनी सांगितले की मकर संक्रांतीला जो कोणी सूर्य देवाची पूजा करतील त्यांना शनी दशेचे त्रास सहन करावे लागणार नाही। मकर संक्रांतीचे वैज्ञानिक कारण म्हणजे सूर्य उत्तरायण झाल्याने प्रकृतीमध्ये बदलांना सुरुवात होते। थंडीने गारठलेल्या लोकांना सूर्यदेवाच्या उत्तरायण होण्याने थंडीपासून बचाव होण्यास मदत होते। भारत हा कृषीप्रधान देश आहे, येथील सण उत्सवाचे पर्व हे शेतीवर अवलंबून आहे। मकर संक्रांती अशा काळात येते जेव्हा शेतकरी रब्बी हंगामाची पेरणी करून खरीप हंगामाचे पीक मका, ऊस, शेंगदाणे, उडीद यासारखे पिकं घरी घेऊन येतात। त्यामुळे शेतकऱ्याचे घर अन्नधान्याने भरून जाते। मित्रांनो, ज्याप्रमाणे पौराणिक कथा आपण बघितली तसेच आपल्याला वैज्ञानिक कारण देखील माहीत असायला हवे, त्यामुळे ही माहिती आपल्याला इथे सादर करीत आहोत। म्हणूनच मकर संक्रांतीला खरीप हंगामातील पदार्थांनी या पर्वाचे स्वागत केले जाते। अतिशय सुंदर अशी ही पौराणिक धार्मिक कथा आपल्याला माहिती असायला हवी, आणि त्यामागचे हे वैज्ञानिक कारण देखील येथे आम्ही सांगितलेले आहे। अशाच नवनवीन व्हिडिओंची माहिती प्राप्त करण्यासाठी व आपल्या माहितीत भर घालण्यासाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक व शेअर करा।
यूट्यूब चॅनलला भेट देऊन अनेक सणांची अनेक स्पर्धांची निबंधांची माहिती प्राप्त करा। मकर संक्रांती उखाणे हा स्पेशल व्हिडिओ देखील या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे, एकदा अवश्य बघा। थँक्यू।